नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करणाऱ्या ग्रुपनी अजिबात कमेंट करू नका. हे लेक्चर पहिल्यांदा शेवटपर्यंत बघा. तुमचा जो महत्त्वपूर्ण प्रश्न, तो म्हणजे 2020 आयोगामार्फत जागा निघतील का, एक्झाम होईल का, तर याची मी उत्तरं इथं देणार आहे. त्यामुळे कुणीही खाली कमेंट करून विचारू नका. तसं करत असाल तर तुमचा IQ ठिकाणावरती नाही, किंवा तुम्ही हे व्हिडिओ किंवा हे लेक्चर हे अगदी म्यूट करून बघताय असा अर्थ होईल. त्यामुळे अजिबात कमेंट करू नका, शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर स्वतःच्या शंका विचारा, ठीक आहे. आजचा आपला विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे, खास करून जे विद्यार्थी संयुक्त गट ब म्हणजेच आपल्या PSI STI आणि असिस्टंट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, तर अशांसाठी खूप महत्त्वाचा स्टडी प्लॅन मी इथं देणार आहे. व्यवस्थितपणे तुम्ही बघा, अगदी प्रॅक्टिकल आहे. आपल्याकडे दिवस भरपूर शिल्लक आहेत, त्याला आपण कशा पद्धतीने युटिलाइज करायचं आहे हेच अगदी महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याला आपण इथं व्यवस्थितपणे बघू. त्याचबरोबर एक्झाम होईल की नाही हासुद्धा आपण थोडक्यात पॉईंट डिस्कस करू. त्यानंतर विजन स्टडीवरती जी कंबाईन एक्झामची बॅच होणार आहे, तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशनसुद्धा मी तुम्हाला अगदी इन डिटेलमध्ये देणार आहे. तुमचे ज्या प्रश्न आहे, ज्या शंका आहेत, हे सुद्धा इथे इन्क्लूड केल्यात. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विजन स्टडीवरती ॲडमिशन घेतल्यावरती नक्की फायदा होतो आहे का, की तुमचं काही नुकसान होतो आहे, तोटा होतो आहे, तर हे सुद्धा मी इथे डिस्कस करणार आहे, ठीक आहे. तर आपण या सेशनला सुरुवात करू. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉबवरती अतिशय मनपूर्वक स्वागत. तर सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जो की तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, बट जे विद्यार्थी खरंच खूप अभ्यास करत आहेत, खूप मन लावून अगदी व्यवस्थितपणे स्टेबल अभ्यास करत आहेत, तर अशांसाठी हा प्रश्न मॅटर करत नाही, बट तरीसुद्धा मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. 2020 आयोगामार्फत एक्झाम घेतल्या जातील का? तर यस, घेतल्या जातीलच. बिकॉज आता पोस्ट कशासाठी निघतात हा अगदी कॉमन सेन्सवाला क्वेश्चन आहे, जो तुम्ही स्वतःला विचारा. पोस्ट शासन कशासाठी काढतो आहे? तर ज्यावेळेस काही पदं रिक्त होतात तर ती भरायची असतात, तर यामुळं आपली पदंही भरली जातात. तर राष्ट्रपती राजवट असो किंवा मुख्यमंत्र्यांची राजवट, तर या दोन्ही केसमध्ये शासनाला माणसांची म्हणजेच मॅनपॉवरची गरज असतेच. पोलीस भरती किंवा ज्या काही तलाठी एक्झाम्स, ह्या ज्या काही परीक्षा असतील की जी मॅनपॉवर भरणाऱ्या परीक्षा आहेत, तर अशा तर होणारच आहेत, कारण शासन चालवण्यासाठी, प्रशासन चालवण्यासाठी अधिकारी हे लागतीलच. तर फक्त थोडासा काय होतो की डिसिजन मेकिंग जी सिस्टीम आहे तर ती थोडीशी बदलली जाते. ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये समजा राष्ट्रपती राजवट आहे, तर त्या केसमध्ये काय होतं, काही डिसिजन्स हे पटकन घेतले जातात, प्रायोरिटीवरती घेतले जातात, काही डिसिजन थोडेसे पुढे ढकलले जातात, किंवा असे पण असतात की जर तुम्हाला मुख्यमंत्रींचं आपल्या ज्यावेळेस राजवट असते त्यावेळेस समजा 6 महिने आधी एक्झाम नोटिफिकेशन येत असेल, तर राष्ट्रपती राजवटमध्ये काय होईल, अगदी 2 महिन्यांपूर्वी किंवा 3 महिन्यांपूर्वीच नोटिफिकेशन येईल. समजा डिसेंबरमध्ये जर आधी कधी येणार असेल तर मे बी ते जानेवारीमध्ये येईल किंवा फेबमध्ये येईल, पण एक्झाम मात्र मे किंवा एप्रिलमध्येच होईल, ठीक आहे. इथं मेच्या फर्स्ट वीकमध्येच एक्झाम होते असं मी कन्सिडर करतो आहे, कारण आत्तापर्यंत आयोगाचा आपण जर पॅटर्न बघितला तर राज्यसेवा परीक्षा झाल्यानंतर संयुक्त गट ब परीक्षा ही महिन्याभरामध्ये होत असते. राज्यसेवा परीक्षा ही आपली एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये होते, त्यानंतर मेच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये आपली संयुक्त गट बची परीक्षा होते, ठीक आहे. त्यामुळे परीक्षा तर होतीलच, पोस्ट पण निघतीलच, फक्त तुम्ही तुमच्या डोक्यातलं जे खूळ आहे ते काढून टाका की नोटिफिकेशन आल्यानंतर अभ्यासाला चालू करायचं, त्यावेळेस भरपूर वेळ निघून गेलेला असतो. महाराष्ट्रामध्ये 8 लाख विद्यार्थी ह्या राज्यसेवेच्या एक्झामसाठी तयारी करतात, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संयुक्त गट बसाठी तयारी करतात. तर म्हणून हे डोक्यात ठेवा की जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही या 8 ते 12 लाख विद्यार्थ्यांच्या पाठीमागं राहाल, कारण यांनी सगळ्यांनी ऑलरेडी अभ्यास सुरू केला आहे, ठीक आहे. म्हणजे जे अगदी अभ्यास करणारा मॅच्युअर क्राऊड आहे तर त्यांनी ऑलरेडी अभ्यास सुरू केलेला आहे, गेल्या 5-6 महिन्यांपासून अभ्यास सुरू केला आहे. तुम्हीच फक्त जर कुठेतरी पाठीमागं असाल तर नक्की आता सांभाळायचं आहे, स्वतःला सावरायचं आहे आणि स्वतःच्या मनाला एकदा पटवून द्यायचं आहे की आपली ही एक्झाम तर होणारच आहे, त्याचबरोबर आपण जर अभ्यास नाही केला तर आपण फेल पण होणारच आहे, ठीक आहे. तर अभ्यास करायचा नाही असं बिलकुल करू नका. यासाठीच मी तुमच्यासाठी एक स्टडी प्लॅन घेऊन आलो आहे, ज्याचा अवलंब तुम्हाला अगदी प्रॅक्टिकली करता येईल. इम्प्रॅक्टिकल असं काही नाही. आपण जर बघितलं तर 1 डिसेंबरपासून ते जवळपास 30 एप्रिलपर्यंत आपल्याकडं अभ्यासाचे 150 ते 155 दिवस असतात, पण त्यामध्ये आपण 50 दिवसाच्या सुट्ट्या जरी पकडल्या तरी 100 दिवस आपल्याकडे आहेत. या 100 दिवसांमध्ये व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीमध्ये जर अभ्यास केला तर नक्कीच आपली परीक्षा पास होईलच. आणि हेच 101 दिवसांचं नियोजन आपलं कसं असावं, तर हेच अगदी प्रॅक्टिकल मेथडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही याचा नक्कीच अवलंब करा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि अतिशय व्यवस्थित सुटसुटीत असं शेड्यूल आहे, हेक्टिक अजिबात वाटणार नाही. अभ्यास करताना अभ्याससुद्धा होत राहील आणि त्याचबरोबर तुम्हाला रिलॅक्सेशनसाठीसुद्धा बराचसा टाईम मिळेल. त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्हाला जे काही स्वतःला जो वेळ द्यायचा असतो तर स्वतःसाठीचा टाईमसुद्धा इथं अवेलेबल असेल, त्याचबरोबर तुम्ही अभ्याससुद्धा व्यवस्थित कराल, ठीक आहे.
आता हे नेमकं 100 दिवसांचं नियोजन कशा पद्धतीचं आहे, तर 1 डिसेंबरपासून ते 30 एप्रिलला आम्ही कन्सिडर केलं आहे, ज्यामध्ये 101 फक्त तुमच्या अभ्यासाचे दिवस आम्ही बनवलेत, सॅटर्डे संडे सुट्ट्या कन्सिडर केल्यात, त्याचबरोबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल तर या 5 महिन्यांमध्ये जे वेगवेगळे सण येतील तर त्या दिवशीसुद्धा सुट्ट्या कन्सिडर केल्यात, तर ऑलमोस्ट 51 सुट्ट्या आणि 101 अभ्यासाचे दिवस तर असं हे नियोजन असणार आहे. यामध्ये मेचा एकही दिवस कन्सिडर केलेला नाही. डिसेंबरपासून ते एप्रिलपर्यंत तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं बनवलं पाहिजे तर अतिशय उत्कृष्ट एक्झाम्पल हे सेट होईल. डिसेंबरमध्ये आपल्याकडे 21 वर्किंग डेज आहेत. 21 वर्किंग डेज म्हणजे काय, तर मित्रांनो वर्किंग डेजला आम्ही फक्त एक लर्निंग डेज म्हणून कन्सिडर करतो, की ज्या दिवशी तुम्ही फक्त नवीन काहीतरी शिकाल किंवा स्वतः जो अभ्यास करताय त्याला नोट्स फॉर्ममध्ये तुम्ही कन्वर्ट करत जाल, तर असे हे 21 वर्किंग डे डिसेंबरमध्ये तुम्हाला मिळत आहेत. यामध्ये सॅटर्डे संडे हा फुल सुट्ट्या पकडल्यात. सॅटर्डेला खरं तर मंडेपासून फ्रायडेपर्यंत जो तुम्ही अभ्यास केला आहे तर तो तुम्ही सॅटर्डेला रिवाईज करणार, कंप्लीट रिव्हिजन असणार आहे. म्हणजे ऑफकोर्स तुमचा अभ्यास तर होतोयच पण त्याला आम्ही इथं कन्सिडर केलेलं नाही आहे. त्याचबरोबर संडेला तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सॉल्व कराल तर हा सुद्धा तुमचा अभ्यासाचाच एक भाग आहे, मात्र संडेसुद्धा आम्ही इथं 101 दिवसांमध्ये काउंट केलेला नाही. तर सॅटर्डे संडे आणि सुट्ट्या वगळत आपल्याकडे 101 दिवस आहेत. अगदी छानपणे आपण याला समजून घेऊ आणि याचा लगेच तुम्ही 1 डिसेंबरपासून स्वतःच्या अभ्यासामध्ये अवलंब करा. ठीक आहे, आत्तापासूनच घाईघाई करण्यामध्ये पॉईंट नाही आहे. थोडंसं स्वतःला वेळ द्या, या टाईम टेबलसोबत थोडंसं युजर फ्रेंडली बना की हे आपल्याला सुटेबल आहे का, अशा पद्धतीमध्ये आपला दररोज अभ्यास होईल का, आणि हा सगळा विचार करून 1 डिसेंबरपासून स्वतःचा अभ्यास सुरू करा. ठीक आहे, नेमका आता प्लॅन कसा असेल, तर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे 21 वर्किंग डेज आहेत. तर यामध्ये तुम्हाला एक दिवस पॉलिटीसाठी द्यायचा आहे. पॉलिटी ज्या दिवशी तुम्ही अभ्यासताय त्याच दिवशी तुम्ही भारताचा भूगोल किंवा भूगोल इन जनरलमध्ये अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, तर पॉलिटी आणि भूगोल किंवा सामान्य भूगोल हा तुमच्यासोबत एका दिवशी चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इतिहास आणि बुद्धिमापन चाचणी तर हे विषय अभ्यासा. इतिहास म्हणजे जो आपला आधुनिक भारताचा इतिहास, ज्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रावरती भर देऊन, तर तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणीचे टॉपिक जर तुम्हाला काही माहितीच नसतील, येतच नसेल, तर अगदी एक पुस्तक घेऊन बेसिकपासून सुरुवात करा. आणि जर ज्यांना अभ्यास झालेला आहे किंवा बुद्धिमापन चाचणीमधले बेसिक टॉपिक माहिती आहेत फक्त प्रॅक्टिस करायचे, तर अशांनीसुद्धा इतिहासासोबत या विषयाची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आता हे दररोज करत असताना सोबत तुम्हाला करंट अफेअर्ससुद्धा वाचायचंच आहे, किंवा जर तुम्ही कुठल्या न्यूज सोर्सला फॉलो करताय तर करंट अफेअरसाठी तुम्ही ते कराच, आणि करंट अफेअरवरती आधारित क्वेश्चनसुद्धा जे असतील तर ते सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करा. आता हे क्वेश्चन तुम्हाला विजन स्टडीवरती फ्रीली अवेलेबल आहेत, हे सगळं फ्रीमध्ये अवेलेबल आहे. विजन स्टडीवरती करंट अफेअर हा सेक्शन पूर्ण मोफत अवेलेबल आहे, वाचायलासुद्धा तिथं अवेलेबल आहे, PDF तुम्हाला मिळते, त्याचबरोबर तिथं डेली फ्री टेस्टसुद्धा होतात. आत्तापर्यंत जवळपास 125 फ्री टेस्ट तिथं आहेत, दररोज त्यामध्ये 15 क्वालिटी क्वेश्चन्स ॲड केले जातात, तर ते तुम्ही दररोजच्या दररोज प्रॅक्टिससाठी वापरा. ठीक आहे, आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवसांमध्ये करू शकता. तर मी हे तुम्हाला डिसेंबरचं नियोजन सांगतोय की डिसेंबरचं फॉर एक्झाम्पल ऑड दिवस, ऑड म्हणजे काय, 1 तारीख 3 तारीख 5 तारीख तर असे हे ऑड दिवस असतात. इवन म्हणजे 2 4 6 8 10 थोडंसं कॅलेंडरमध्ये बघा की सॅटर्डे संडेज कधी येत आहेत, तिथं डायरेक्टली तुम्ही फुल्लासुद्धा मारा. डिसेंबरमध्ये एक सुट्टीसुद्धा येईल, 25 डिसेंबरला क्रिसमस असतो तर त्याची सुट्टी आहे, तर तुम्ही डायरेक्टली अभ्यासालासुद्धा सुट्टी देऊ शकता. ज्यांना थोडंसं अभ्यासामध्ये जे थोडेसे पाठीमागं आहेत किंवा थोडंसं आकलन त्यांचं उशिरा होतं, तर अशांनी सुट्ट्यांच्या दिवशी स्वतःचा अभ्यास राहिलेला कंप्लीट करू शकता. ठीक आहे, तर सुट्ट्या फक्त मी तुम्हाला एक मानसिक समाधानासाठी म्हणून सांगतो आहे, पण खरंच ज्यांना खूप अभ्यास आवडतो ना तर असे विद्यार्थी सुट्ट्या बिट्ट्यांचा विचार पण नाहीत करत, फक्त मी तुम्हाला थोडंसं कन्व्हिनियंट वाटावं कारण वेळ आपल्याकडं आहे, 100 दिवसामध्ये सुद्धा कंबाईन एक्झाम आपण पास करू शकतो, तर म्हणून मी थोडीशी सूट दिली आहे की तुम्ही सुट्ट्यासुद्धा एन्जॉय करा. एन्जॉय इन द सेन्स की तुम्ही रिव्हिजन करताय किंवा प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करताय, तर त्याला अभ्यासामध्ये मी कन्सिडर करत नाही आहे. ठीक आहे, अभ्यास म्हणजे आपण नवीन जे शिकणार आहोत, एक लर्निंग डेज जे असतील तर ते डिसेंबरमध्ये 21 आहेत. तसेच जानेवारीमध्ये आपण जर बघितलं तर जानेवारीमध्ये सुद्धा अगेन 21 दिवस तुमच्याकडं लर्निंग डेज आहेत, ज्यामध्ये सॅटर्डे संडेज वगैरे आहेत. त्यानंतर 1 जानेवारीला सुट्टी पकडली, आता 1 जानेवारीला सुट्टी का, आता 31 डिसेंबर जे साजरा करणारे असतात ना ताशांचं अंग दुखतं, आणि अंग दुखून मग 1 दिवस त्यांचा असाही जातो, मग कुठेतरी खोटी मनाची समजूत सांगायची असते की नाही मी उद्या अभ्यास करणार, तर ते काही पॉसिबल होत नाही, तर 1 जानेवारी आपण सुट्टी पकडू. तर अशा पद्धतीने 21 दिवस तुमच्याकडे आहेत. या 21 दिवसांमध्ये ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि त्याचबरोबर सामान्य विज्ञान हे विषय आपल्याला करायचे आहेत. तर एका दिवशी कुठले विषय घ्यायचे, तर एका दिवशी तुम्हाला ज्योग्राफी आणि इकॉनॉमिक्स घ्यायचं आहे, दुसऱ्या दिवशी इतिहास आणि विज्ञान. ठीक आहे, तर सामान्य विज्ञान आणि इतिहास हा तुमचा सुरू राहील,
त्याचबरोबर जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स. तर हे अल्टरनेट डेजमध्ये चालूच राहील. एका दिवशी तुम्हाला जॉग्रफी इकॉनॉमिक्स करायचं, दुसऱ्या दिवशी हिस्ट्री आणि सायन्स, दुसऱ्या दिवशी अगेन जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स, त्यानंतर परत इतिहास आणि विज्ञान. ठीक आहे, तर अशा पद्धतीमध्ये तुमचं रोटेशन हे चालू राहील. तर हे 21 दिवस असणार आहे. या दरम्यान सॅटर्डे संडेज असतील, तर सॅटर्डेला पूर्ण रिवाईज करायचं आणि संडेला अगेन तुमच्या जे काही प्रिव्हियस इयर टेस्ट असतील तर त्या सॉल्व करा. त्याचबरोबर समजा तुम्ही कुठं टेस्ट सिरीज जॉईन करणार असाल तर त्याच्यावरती भर देऊन संडेला फक्त झालेल्या अभ्यासावरती टेस्ट द्या. ठीक आहे, आणि अगेन जानेवारीमध्ये सुद्धा सुट्ट्या आहेत, त्या तुम्ही कॅलेंडरवरती बघू शकता. इथं आम्ही 21 डेज कन्सिडर केलेत, याचं एक वेळापत्रकसुद्धा आहे ज्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. हेच वेळापत्रक आम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल हे आमच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा देऊ. तिथून तुम्ही 5 महिन्यांचं जे नियोजन असणार आहे त्याचे वेळापत्रक व्यवस्थितपणे डाउनलोड करू शकता. त्यानुसार तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा मार्क करा किंवा डायरेक्टली तुम्ही त्या वेळापत्रकाच्या प्रिंटआउटसुद्धा काढू शकता. ठीक आहे, त्यानंतर फेबमध्ये आपण येऊ. फेबमध्ये अगेन पॉलिटी तुमचा कंटिन्यू राहील, जो आपण डिसेंबरमध्ये केला होता. जेवढा तुम्ही डिसेंबरमध्ये वाचला आहे त्याच्या पुढचा भाग, किंवा जर तुमचा पॉलिटी सगळाच कवर झाला असेल तर अगेन रिव्हिजन किंवा सेकंड रिडिंगचा भाग हा तुमचा फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. फेबमध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि सामान्य विज्ञान, तर हे आपले विषय असतील. हिस्ट्री थोडासा लेंदी आहे, वास्ट आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी प्रॅक्टिस पण करावी लागते, तर म्हणून हिस्ट्री थोडासा एक्सटेंड होतो आहे, 3 महिन्यांपर्यंत जातो आहे. इकॉनॉमिक्स हा 2 महिने चालेल, म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये इकॉनॉमिक्स आहे. अगेन पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे एका दिवशी चालेल आणि हिस्ट्री आणि सामान्य विज्ञान हे दुसऱ्या दिवशी. ठीक आहे, फेबमध्ये सुद्धा जवळपास 19 वर्किंग डेज येतील. यामध्ये सुद्धा सुट्ट्या वगैरे आहेत. 29 दिवसांचा फेब आहे, 2020 हे लीप इयर असल्यामुळं. ठीक आहे, त्यानंतर मार्चमध्ये येऊ. मार्चमध्ये अगेन आपल्याकडे 20 वर्किंग डेज असतील. या वर्किंग डेजमध्ये पॉलिटी, त्यानंतर अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य विज्ञान, तर हे विषय करायचे आहेत. आपण ऑलरेडी इकॉनॉमिक्स कवर केलं, जॉग्रफीसुद्धा आपण डिसेंबर आणि जॅनमध्ये कंप्लीट केला होता. पॉलिटी आपला थोडासा सुरू आहे, कारण पॉलिटीमध्ये काय होतं की बऱ्याचशा नवनवीन अमेंडमेंट होतात किंवा काही कायदे बनतील किंवा अशा बऱ्याचशा घटना होत राहतात, तर पॉलिटी हा तुमचा अगदी एप्रिलपर्यंत जाणारच आहे. त्यामुळे पॉलिटी हा व्यवस्थितपणे अगदी स्लोली स्लोली जरी तुम्ही केला तरी हरकत नाही, कारण पॉलिटीमधल्या टर्म समजून घेत अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे, तर मार्चमध्ये पॉलिटी आणि अंकगणित हे एका दिवशी करायचं आहे, म्हणजे आपलं राज्यशास्त्र आणि अंकगणित. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सामान्य विज्ञान पण सुरू राहते, कारण सामान्य विज्ञानसुद्धा असाच एक टॉपिक आहे जो थोडासा वास्ट आहे आणि त्याच्यावरती इन्फॉर्मेशनसुद्धा बरीचशी अवेलेबल असते. तर सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी, तर हा विषय तुम्ही दुसऱ्या दिवशी करा. ठीक आहे, त्यानंतर आता आपण लास्ट मंथमध्ये येतो आहे, एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये काय होईल की तुम्हाला पूर्ण एप्रिल तुम्ही कन्सिडर करू नका अभ्यासासाठी. एप्रिलचे लेट से की पहिले 15 दिवसच आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर या पहिल्या 15 दिवसांमध्येच आपल्याला पॉलिटी, अंकगणित, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान याचा अभ्यास करायचा आहे. आणि राहिलेले जे दिवस असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड रिडिंगला स्कोप आहे, किंवा सेकंड रिडिंग किंवा त्याचबरोबर रिव्हिजन हे आपल्याला राहिलेल्या दिवसांमध्ये करायचं आहे. आता एप्रिलचे 15 दिवसच का कन्सिडर केले, याचं एक मुख्य कारण आहे की राज्यसेवेची एक्झाम येते. बरेचसे जण मे बी राज्यसेवासुद्धा देणारे असतील, कारण ऑलमोस्ट असं होतंच की 60-80% असा क्राऊड आहे की जो राज्यसेवेसाठी जो तयारी करतो आणि कंबाईन किंवा संयुक्त गट बससाठी सुद्धा. त्यामुळं 15 दिवस आपण इथं संयुक्त गट बससाठी देऊ, बाकीचा दिवस तुम्ही राज्यसेवेच्या तयारीसाठी देऊ शकता. ठीक आहे, तर या अशा 100 दिवसांचं जर नियोजन तुम्ही आखलं आणि त्याला फॉलो केलं तर नक्कीच कुठलीही एक्झाम तुम्ही पास होऊ शकता. फक्त थोडासा स्वतःला वेळ द्यायचा असतो, स्वतः आपण किती कॅपेबल आहे हे स्वतः शोधलं पाहिजे, त्यानंतरच खऱ्या अर्थाने अभ्यासाला लागायचं. ठीक आहे, तर हा सगळा अभ्यास सुरू असताना दररोज तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत, तर 2 विषय, त्याचबरोबर करंट अफेअर आणि त्याचबरोबर करंट अफेअरची प्रॅक्टिस. तर ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल आणि याच्यामध्ये जर सातत्य असेल तर नक्कीच कुठलीही एक्झाम पास होणं अवघड नाही आहे, फक्त कष्ट करायची तयारी पाहिजे. मला एक छान मोटिवेशनल कोट इथं आठवतो आहे, मेन्शन करू वाटतो आहे, की पीपल नेवर वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ प्रोसेस बट पीपल ऑलवेज वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ आउटकम. म्हणजे काय, तर लोकांना कधीच प्रोसेसमधून जाऊ वाटत नाही, पण प्रोसेसमधून मिळणारे जे आउटकम असतात, जे यश असतं, तर ते अनुभवायचं असतं, त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो. तर मग मला असं म्हणावं वाटेल की ऑलवेज बी अ पार्ट ऑफ प्रोसेस अँड ऑलवेज बी अ पार्ट ऑफ गुड आउटकम. ठीक आहे, तर प्रोसेसमधून सुद्धा जा आणि त्यातून एक गुड आउटकमसुद्धा जे तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा एन्जॉय करा, कारण याच्यातूनच आपला एक फेज आहे. हा फेज आपण जर व्यवस्थित सक्सेसफुली जर पास करत गेलो तरच आपल्याला फ्युचरमध्ये सुद्धा एक छान आपल्याला दिवस बघायला मिळतील. त्याचबरोबर जे आपल्याला ध्येय असतील, इंडिव्हिज्युअल अचीवमेंट्स असतील, तर त्यासुद्धा पूर्ण होत जातील. तर म्हणून अभ्यासाला लागा, याचं टाईम टेबल अगदी इन डिटेलमध्ये, कोणत्या दिवशी
कोणता अभ्यास करायचा आहे, कोणता विषय आणि त्या विषयामधला सुद्धा कुठला सब टॉपिक करायचा आहे हे सुद्धा टाइम टेबलमध्ये दिलं आहे. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तिथं लिंकवरती जाऊन तुम्ही त्या टाइम टेबलला डाउनलोड करा. प्रत्येक महिन्याचं वेळापत्रक दिलं आहे, त्याचबरोबर कसं नियोजन आखावं, कशा पद्धतीने तुमचा प्लॅन असला पाहिजे ही सगळी माहिती तुम्हाला दिली आहे. ठीक आहे, तर आय होप जे सेल्फ स्टडी करणार आहेत तर अशांसाठी प्लॅन क्लिअर झाला आहे. आता एक दुसरा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे विजन स्टडीवरती आम्ही जी कंबाईन एक्झामची बॅच घेऊन येतो आहे, तर त्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे, त्या बॅचमधून नेमकं काय काय शिकायला मिळाल, फायदे होतील का नुकसान होईल, तर ह्या सगळ्या गोष्टींना अगदी जेन्युअनली आपण बघू. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही बॅच कधीपासून सुरू होते आहे, तर ॲडमिशन्स मित्रांनो उद्यापासूनच सुरू होत आहेत, 15 नोव्हेंबरपासून. कोर्स डिटेलमध्ये पहिल्यांदा हे समजून घ्या की तुम्हाला काय काय मिळणार आहे. तर तुम्हाला इथं 200+ व्हिडिओ लेक्चर्स मिळतील प्रत्येक विषयामधल्या प्रत्येक टॉपिकवरती आधारित. त्यानंतर तुम्हाला इथं फुल लाईन टेस्टसुद्धा मिळतील, जवळपास 20 फुल लाईन टेस्ट होतील. डायरेक्टली इथं आम्ही फुल लाईन टेस्टच घेतो आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट घेत नाही आहे. याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संयुक्त गट ब परीक्षा देताना तर त्यावेळेस इथं टाईम मॅनेजमेंट हा चॅलेंज असतो. 100 क्वेश्चन 60 मिनटं असं आपल्याला एक नियोजन असतं. तर बऱ्याचशा वेळेस या कंबाईन एक्झामला थोडंसं आपण डिफिकल्ट का समजतो किंवा बऱ्याचशा एक्झाम्समध्ये असं होतं की विद्यार्थ्यांना वेळच पुरला नाही, तर म्हणून ही एक्झाम जास्त डिफिकल्ट बनते आहे. तर 20 क्वेश्चन पेपर आम्ही फुल लाईन टेस्ट सॉल्व करून घेतो आहे, ज्या सोडवल्यानंतर तुम्ही एक्झामला अगदी फिअरलेसली जाल, म्हणजे तुम्हाला अगदी एक्झामची अजिबात भीती वाटणार नाही आहे, कॉन्फिडन्स तर वाढणारच आहे. तर अशा या एक्झाम्स असतील एकूण 20 फुल लाईन टेस्ट, आणि कोर्सचं ड्युरेशन हे 30 मे 2020 पर्यंत असणार आहे. तुम्ही सगळे लेक्चर्स सगळ्या टेस्ट ह्या 30 मे 2020 पर्यंत सॉल्व करू शकता, बघू शकता. 30 मेच्या पूर्वीच जरी आपली एक्झाम झाली तरी तुम्हाला 30 मेपर्यंत ॲक्सेस असणारच आहे. आणि जर 30 मेनंतर जर एक्झाम असेल तर आम्ही याचं ड्युरेशनसुद्धा चेंज करू. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 जूनला एक्झाम असेल तर आम्ही कोर्स ड्युरेशन हे 10 जूनपर्यंत ठेवू. ठीक आहे, कारण तुम्हाला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा कुठल्या तरी लेक्चरला रिवाईज करायचं असेल, बघायचं असेल, किंवा एखादी टेस्ट तुम्हाला सॉल्व करायची असेल लास्ट डेसाठी जर तुम्ही ठेवली असेल तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. याचं ड्युरेशन एक्झाम जर 30 मेनंतर असेल तर याचं ड्युरेशन वाढवण्यात येईल. ठीक आहे, तर असा हा अगदी 6 महिने प्रॉपर स्टडी आपला चालणार आहे. 1 डिसेंबरपासून लेक्चर्स तुम्हाला मिळायला सुरुवात होईल, हे लेक्चर्स तुम्हाला अगदी 30 मेपर्यंत तुम्ही कधीही बघू शकता. ठीक आहे, या बॅचचं टाईम टेबल हे अगदी मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलं आहे, आपला फ्लो कसा राहणार आहे. याचं टाईम टेबलची PDF कोर्स डिटेलमध्ये सुद्धा असेल, त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतून सुद्धा मिळेल. ठीक आहे, त्यानंतर या बॅचची फीस किती असणार आहे, तर मित्रांनो बॅचची फी ही 2500 रुपये आहे एका विद्यार्थ्यासाठी. 2 विद्यार्थ्यांनी एकसाथ प्रवेश घेतला तर त्यासाठी 4000 रुपये, 3 विद्यार्थी जर प्रवेश घेत असतील तर 4500 रुपये. पण ही फी 1 डिसेंबरपासून ॲप्लिकेबल असेल. 1 डिसेंबरपूर्वी जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत तर अशांना ॲडमिशन फीमध्ये 1000ची सवलत मिळते. जसं की एका विद्यार्थ्याचं ॲडमिशन 1500 रुपयामध्ये, 2 विद्यार्थ्यांनी मिळून जर घेतलं तर 3000 रुपये, मात्र 3 विद्यार्थ्यांनी जर एकत्रच ॲडमिशन घेतलं तर 3500 रुपये ॲडमिशन फी असेल. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला ॲडमिशन स्वतःचं 30 नोव्हेंबरच्या पूर्वी घ्यायचं. ॲडमिशन 15 नोव्हेंबरपासून सुरू होतं आहे. ॲडमिशन घेताना तुम्ही प्री बुक हा कूपन कोड यूज करा. आता हे प्री बुक म्हणजे नेमकं काय, तर आपली बॅच तर 1 डिसेंबरपासून सुरू होते, म्हणजे 1 डिसेंबरपासून लेक्चर्स मिळायला सुरू होत आहेत, पण ॲडमिशन जे विद्यार्थी आधीच घेत आहेत तर अशांसाठीची ॲडमिशन फी ही 1500 रुपये असेल. मात्र जे विद्यार्थी 1 डिसेंबरनंतर ॲडमिशन घेतील तर अशांना 2500 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे कोर्स डिटेल होत्या, अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितलं आहे. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की आम्ही आत्ता ॲडमिशन घेतलं तर 1 डिसेंबरनंतर घ्यायचं का, तर हा बालिश प्रश्न आहे. आत्ता जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर नंतर 1 डिसेंबरनंतर ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आता एक महत्त्वाचा मुद्दा की या बॅचमधून नेमका फायदा होतो का तोटा असतो किंवा नुकसान होईल की काय काही, तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बघूयात. नक्कीच काही फायदे होतात का, तर यस भरपूर फायदे आहेत. जसं की तुम्हाला रोज आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे याचा एक प्लॅन मिळतो आहे, त्याचबरोबर तो विषय तुमच्यासमोर लगेच अवेलेबल असतो. म्हणजे तुम्हाला काही असे 10 रेफरन्स बुक उडकत बसण्याची शोधत बसण्याची गरज नाही आहे की कुठल्या बुकमधून तो टॉपिक आपण वाचायचा आहे. डायरेक्टली तुम्हाला तो जो विषय तुम्हाला आज करायचा आहे तर तो तुम्हाला डायरेक्टली लेक्चरच्या माध्यमातूनच मिळतो आहे, त्यामुळे तो मुद्दा तुमचा तिथं कवर होतो. हे लेक्चर बनवण्यासाठी 5 ते 6 रेफरन्स बुक ऑलरेडी यूज केलेले असतात, त्यामुळे तुम्हाला इतर कुठलंही मटेरियल घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा तो म्हणजे तुम्हाला दररोज अभ्यासाची सवय लागते आहे, कारण तुम्ही ऑफकोर्स पैसे दिलेले आहेत, पैसे दिले आहेत, त्यामुळं ती एक भावना असते की आपण अभ्यास करायचंच आहे, आपल्याला पैसे वसूल करायचेच आहेत. तर म्हणून तरी तुम्ही दररोज दैनंदिन अभ्यास करालच. आणि सक्सेसची की काय असते, म्हणजे आपण यशाचं जे एक मुख्य चावी आहे ती म्हणतो ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तर कन्सिस्टंट जर आपण असाल तर नक्कीच आपल्याला यश मिळेलच. जसं की जर तुमच्या शेजारी फ्रीमध्ये एखादं गार्डन आहे
आणि तिथं जर जिम असेल गार्डनमध्ये, फ्रीमध्ये बरेचसे इक्विपमेंट ठेवलेले असतात, तर त्याचा वापर आपण टाळतो किंवा करत नाही. आपण म्हणतो की आहे, आपण उद्या जाऊ परवा जाऊ. पण ज्यावेळेस तुम्ही जिम जॉईन करता, तर दररोज जाते की नाही, पैसे दिले म्हणून तरी, तर म्हणून इथं अभ्यासाची चांगली सवयसुद्धा लागते, त्याचबरोबर रोजचाच अभ्यास करत आहे, त्यामुळे एक कन्सिस्टन्सी मेंटेन राहते, ज्याचा तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी वापर होईलच. त्याचबरोबर तुम्ही दररोजच्या दररोज लेक्चर बघताय, सॅटर्डे संडे अभ्यास करताय, संडेला तुम्हाला टेस्ट द्यायच्यात, तर या भीतीमुळं, म्हणजे संडेची जी टेस्ट आहे, तर या भीतीमुळं तुम्ही सॅटर्डेपर्यंत सगळं अभ्यास करता, संडेच्या टेस्टला तुम्ही चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करता, कारण तुम्हाला तुमचा रँक चेक करत असतो की आपण सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये काय रँकवरती आहोत, त्यानंतर आपण टॉप 10 येतो आहे का, आपल्याला मार्क्स किती मिळत आहेत. तर या उत्सुकतेने तुम्ही भरपूर अभ्यास करता. रविवारी तुम्ही थोडंसं अंडर प्रेशर असता की आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, असं अंडर प्रेशर तुम्ही 20 असाल, कारण 20 फुल लेंथ टेस्ट असतील आपल्या. आणि त्यानंतर एक अशी वेळ येते की आपण एक्झामला जाताना अजिबात आपल्याला भीती वाटणार नाही, कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढलेली असते, कारण तुम्ही इथं 20 फुल लेंथ टेस्ट दिल्यानंतर एक्झाममध्ये गेल्यावरती अजून काय तुम्ही नवीन बघणार. याच्यापैकी बरेचसे क्वेश्चन रिपीट झालेले असतील, काही क्वेश्चनला तुम्ही ऑलरेडी एक्सप्लेनेशनमध्ये वाचलेलं असणार आहे, त्यामुळे एक्झामपूर्वीची भीती ही तुमची मेलेली असते, अगदी कॉन्फिडंट तुम्ही असता, आणि त्यातूनच तुमची संयुक्त गट बची परीक्षा पास होते. ठीक आहे, त्यानंतर हे लेक्चर तुम्हाला बघण्याचं काही असं लिमिट नाही आहे की तुम्ही एकदाच बघा, दोनदाच बघा, किंवा तुम्हाला 6 ते 8 याच वेळेमध्ये बघायचं आहे, असं काही नाही. तुम्ही 24 तास कधीही लेक्चर बघू शकता, फक्त तुम्हाला काही बॅच ड्युरेशनचंच लिमिट आहे की 30 मे नंतर लेक्चर्स बघता येणार नाही, पण तोपर्यंत तुमची एक्झाम झालेली असते, तुम्हाला चांगले मार्क्ससुद्धा मिळाले असतात, तर म्हणून अगदी कोणताही बंधन नसताना अभ्यास होतो आहे, वेळेचं बंधन नाही, कधीही आपण कुठूनही अभ्यास करू शकतो. तर हे एक चांगले पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे जे लेक्चर्स होतात तर ते प्रॉपर, समजा 40 मिनिटाचं लेक्चर आहे, तर प्रॉपर 40 मिनिटं फक्त लेक्चरच होतं, अशा काही फालतू गप्पा होत नाहीत. किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या फिजिकल क्लासमध्ये तुम्ही गेला तर समजा 1.5 तासाचं लेक्चर असेल, तर कधीकधी सर 15-20 मिनिटं उशिरा येतात, त्यानंतर बाकीच टाईमपास भरपूर होतो, त्यानंतर जाताना पण काही फालतूच गप्पा होतात, तर असं न होता अगदी 2D पॉईंट जर अभ्यास करायचा आहे तर हा प्लॅटफॉर्म अगदी योग्य आहे. तुमचा अजिबात टाईमपास न होता अगदी पहिल्या मिनटापासून ते डायरेक्टली शेवटच्या मिनटापर्यंत फक्त अभ्यास एके अभ्यास याच पद्धतीमध्ये तुमचा फ्लो हा सुरू राहतो, जेणेकरून तुम्ही फोकस पद्धतीमध्ये सगळं अभ्यास कव्हर करताय. ठीक आहे, तर हे तर सगळे मी फक्त एक पॉझिटिव्ह पॉईंट्स तुम्हाला सांगतो आहे, मात्र याच्यामध्ये तोटे आहेत का, तर हो असू शकतील तोटे. जे नकारात्मक वृत्ती जे आहेत ते कशामध्येही निगेटिव्हिटी फाइंड आउट करतील, तर मी काही तोटे इथं किंवा जे फायदे नाहीत अशा ज्या गोष्टी आहेत तर या लिस्ट आउट केल्यात. जसं की पहिला महत्त्वाचा तोटा, तुम्हाला पैसे भरावे लागतात. ठीक आहे, हा एक मोठा तोटा आहे, मोठा ड्रॉबॅक आहे तुमच्यासाठी. जवळपास 1,500 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर अराउंड 250 रुपये पर मंथ, कारण 6 महिने बॅच चालते, तर 250 रुपये पर मंथ म्हणजे पर डे जवळपास 10 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तर हो, पैसे मोजावे लागतात, हा एक तुमच्यासाठीचा एक ड्रॉबॅक असू शकतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे तर त्याचा वापर वाढेल. ठीक आहे, म्हणजे यातून काय होईल की खरं तर तुम्ही जो मूव्ही बघण्यासाठी टाईम देताय किंवा व्हिडिओज बघण्यासाठी टाईम देताय, तर हा टाईम तुम्हाला देता येणार नाही, कारण नेमकं तुम्हाला त्याच मोबाईलमध्ये अभ्यास पण करायचा असतो. तर असं होऊ शकतं की चार्जिंग कमी पडते आहे किंवा वेळ आपण मोबाईलवरती जास्त देतो आहे, तर मोबाईल इन द सेन्स ॲपमध्ये हे तुम्हाला लेक्चर्स मिळत आहेत, तर ॲप किंवा मोबाईलमधून वेबसाईटचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती वाढेल, त्याचा त्रास तुम्हाला वाटू शकतो. ठीक आहे, आणि तुमचा कुठेतरी मूवीज बघण्याचा, व्हिडिओज बघण्याचा टाईम कुठेतरी इथं मिस होईल, किंवा मे बी तुम्हाला मूवीज बघण्यासाठी लेट नाईट जागावं लागेल, तर असे काही ड्रॉबॅक्स मे बी असू शकतात. ठीक आहे, त्यानंतर एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे की तुम्ही प्रश्न विचारला आणि लगेचच त्याच सेकंदाला तुम्हाला आन्सर मिळालं तर असं इथं होणार नाही, कारण ज्यावेळेस तुम्ही फिजिकल क्लासमध्ये असता तर मे बी तुम्ही हातवरती केला आणि क्वेश्चन विचारला तर सर समोर असतात, लगेचच उत्तर तुम्हाला देऊ शकतात, मात्र इथं तसं होऊ शकणार नाही. पण हे लेक्चर बनवताना आम्ही इतकी काळजी घेतली की तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स असतील तर तेसुद्धा आम्ही क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये लेक्चरच्या शेवटी ॲड केलेले असतात, किंवा तिथंच तो मुद्दा इतका डीपमध्ये सांगितला आहे की तुमच्या मनामध्ये डाऊटच येऊ नये, तर ही आम्ही इथं काळजी घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे इथं की तुम्हाला घरातून क्लासच्या नावाखाली बाहेर फिरायला स्कोप नाही आहे, म्हणजे जो तुमचा आधीचा वेळ असेल ना, तुम्ही कुठेतरी ठरवला असेल की आपण इथं भेटू आज, तर हे होणार नाही, कारण क्लास तर तुमच्या हातातच आहे, घरामध्ये पण माहिती असेल की मुलगा काही आता क्लासला वगैरे जाणार नाही तर घरीच बसून अभ्यास करतो किंवा लायब्ररीमध्ये मे बी, तर तुमचा घरातून जो पळून जाण्याचा टाईम होता ना, तर तो तुम्हाला मिळणार नाही आहे, तुम्हाला मे बी दुसरं रिझन शोधावं लागेल त्यासाठी, तर हा एक ड्रॉबॅक आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुट्ट्या एन्जॉय करता येणार नाही आहेत, जसं मी सुरुवातीपासून सांगितलं की 52 सुट्ट्या आपल्या या प्रिपरेशनमध्ये येतील,
आणि 101 वर्किंग डेज किंवा 101 लर्निंग डेज असतील, तर या दरम्यान सुट्ट्या ज्या आहेत ना, तर त्या एन्जॉय करता येणार नाही आहेत. सॅटर्डे संडे आम्ही तर सांगतो की सुट्ट्या आहेत, बट सॅटर्डेला तुम्हाला रिवाईज करायचं संडेच्या टेस्टसाठी, आणि संडेचा दिवस तुमच्या दोन टेस्ट असतील, म्हणजे दोन फुल लेंथ टेस्ट असतील, तर त्यामुळे तुमचा संडे इथं थोडासा तुमचा जो काही पर्सनल टाईम असतो तर तो मे बी कुठंतरी देता येणार नाही. सकाळी एक टेस्ट होईल, फुल लेंथ टेस्ट असतील ह्या, आणि संध्याकाळी एक टेस्ट होईल. तर टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्वतः ॲनालिसिस करावं लागेल, त्याचं एक्सप्लेनेशन चेक करावं लागेल. रात्री होणार टेस्ट, त्याच्यानंतरसुद्धा तसंच होईल की रात्री झाली टेस्ट की तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन बघणार, किंवा त्या टेस्टसाठी चांगलं प्रिपरेशन करण्यासाठी थोडा दुपारचा वेळसुद्धा जाईल. तर तुम्हाला सुट्ट्यांचा इथं उपभोग घेता येणार नाही आहे. तर हे ड्रॉबॅक आहेत की विजन स्टडीवरती तुम्ही कंबाईंड बॅचला ॲडमिशन घेऊ नये, त्यामुळे मी इथं व्यवस्थितपणे ड्रॉबॅक पण लिस्ट आउट करून सांगितलेत. आणि तुमच्या मनामध्ये जे काही शंका असतील तर त्यासुद्धा इथे इन्क्लूड केल्यात. आत्तापर्यंत ज्या आम्हाला कमेंट्स आल्या तर त्यानुसार ह्या क्वेरीज आहेत. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील जे मी इथं आत्तापर्यंत कवर केले नाहीत, तर अशा शंका तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून विचारू शकता, त्याचेसुद्धा रिप्लाय दिले जातील. फक्त एक कमेंट करताना प्रॉपर तुमचा क्वेश्चन विचारा की तुमचा क्वेश्चन असा आहे, त्या क्वेश्चनला आम्ही ॲनालाइज करू आणि याचे आन्सर्स तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवरतून देऊ, ठीक आहे. कारण प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारलेत आणि त्याच्यावरती सेशन बनवणं हे सोपं नाही आहे, सोयीस्कर नाही आहे. सध्यासुद्धा हे लेक्चर रेकॉर्ड करण्यासाठी भरपूर वेळ काढून मी बसलेलो आहे, तर म्हणून प्रत्येक वेळेस क्वेरीजसाठी असं लेक्चर घेणं हे पॉसिबल नाही आहे. तर तुमच्या ज्या शंका असतील त्या कमेंट करून कळवा, त्याची आम्ही प्रॉपर लिस्ट बनवू. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर हे अगदी व्यवस्थितपणे टेलिग्राम चॅनलवरती देऊ, ठीक आहे. किंवा टेलिग्रामवरती ऑडिओ फाईल रेकॉर्ड करूनसुद्धा देणं जर पॉसिबल झालं तर त्या पद्धतीमध्ये सुद्धा प्रयत्न असेल, ठीक आहे. तर पहिली शंका मी इथं घेतो आहे, ॲडमिशन कुणी घ्यायचं असा प्रश्न बऱ्याचशा जणांनी विचारला आहे. राज्यसेवेच्या बॅचला ॲडमिशन घेतलं आहे तर या बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे का? तर ज्यांना 2 ते 3 तास स्वतःसाठी अवेलेबल आहेत अशा सगळ्यांना ॲडमिशन ओपन असतील, म्हणजे अशा सगळ्यांनी ॲडमिशन घेऊ शकता. हेच विधान मी राज्यसेवेच्या बॅचसाठी 5 ते 6 तास असं म्हणत होतो. कंबाईनच्या बॅचमध्ये आपण रोज 2 टॉपिकवरती वेगवेगळे लेक्चर बघतो आहे, त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 तास स्वतःसाठी काढावे लागतील. तर या दृष्टिकोनातून जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. राज्यसेवा बॅचमधल्या विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा यामध्ये प्रवेश घ्या, जेणेकरून तुम्हाला राज्यसेवा एक्झामसाठीसुद्धा फायदा होतो आहेच, त्याचबरोबर कंबाईन एक्झामलासुद्धा होईल, ठीक आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की राज्यसेवा बॅचमधले लेक्चर्स आणि कंबाईन बॅचमधले लेक्चर्स हे सेम आहेत का? तर मित्रांनो, सेमच लेक्चर द्यायचे असतील तर त्यासाठी मी फीस घेतलीच नसती, पण हे लेक्चर वेगळे डिझाईन केलेले आहेत, वेगवेगळ्या फॅकल्टीजनी बनवलेत. ऑलमोस्ट एका सब्जेक्टला 2 कमीत कमी फॅकल्टीज आहेत, तर अशाने हे लेक्चर डिझाईन केलेत व्यवस्थितपणे, कंबाईन एक्झामसाठीच म्हणून डेव्हलप केलेले लेक्चर आहेत. तर म्हणून राज्यसभा बॅचमधले लेक्चर आणि कंबाईन एक्झाममधल्या बॅचचे लेक्चर्स हे दोन्ही वेगवेगळे असतील, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बॅच मेन्स एक्झामसाठी आहे का? मेन्स एक्झाम ह्या STIची वेगळी असते, PSIची वेगळी असते आणि असिस्टंटची वेगळी असते, त्यामुळे या तिन्ही एक्झामसाठी मेन्ससाठी वेगवेगळ्या बॅचेस सुरू होतील, ठीक आहे. ही फक्त प्रीसाठीच डिझाईन केलेली बॅच आहे, ज्यामधून मेन्ससाठीचा लॉचा विषय किंवा संगणक हा विषय, मराठी इंग्रजी विषय हा कवर केलेला नाही. प्रीमध्ये इथं 6 विषय इन्क्लूड केलेत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य विज्ञान, ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक तुमचा क्वेश्चन आहे की कंबाईन टेस्ट सिरीज सेपरेट जॉईन करायची का? तर जे विद्यार्थी कंबाईनच्या ई क्लासला ॲडमिशन घेत आहेत तर अशांना सेपरेट टेस्ट सिरीजला ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे, कारण त्याच 20 फुल लेंथ टेस्ट ह्या कंबाईनच्या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये असतील. तर म्हणून जे विद्यार्थी कंबाईनच्या ई क्लाससाठी ॲडमिशन घेत आहेत अशांनी टेस्ट सिरीजला घेण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. पण तुम्हाला सब्जेक्ट वाईज जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. विजन स्टडीवरती सब्जेक्ट वाईज म्हणजे विषयानुसार टेस्ट सिरीज आहेत, ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे बरेचसे टॉपिक सेपरेटली कवर केले जात आहेत, तर ते तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, ठीक आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न की कोर्स व्हॅलिडिटीनंतर लेक्चर बघू शकतो का? तर मित्रांनो, कोर्स व्हॅलिडिटीनंतर लेक्चर बघता येणार नाही आहेत, पण कोर्स व्हॅलिडिटी ही तुमच्या एक्झामपर्यंत असणार आहे, एक्झामनंतरसुद्धा बरेचसे दिवस असणार आहे, त्यामुळे तुमची प्रीची एक्झाम ही प्रॉपरली होऊन जाते, त्यामुळे तुम्ही लेक्चर्स हे एक्झाम झाल्यानंतरसुद्धा काही दिवस बघू शकाल, पण कोर्स ड्युरेशन संपल्यानंतर हे लेक्चर बघता येणार नाही आहेत, ठीक आहे. त्यानंतरचा तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की व्हिडिओ लेक्चर्स डाउनलोड करून बघता येतात का? तर त्याचं उत्तर हो आहे. तुम्ही विजन स्टडीच्या अँड्रॉइड ॲपमधून ते लेक्चर्स डाउनलोड करू शकाल. विजन स्टडीचं अँड्रॉइड ॲप हे तुमच्या बॅचसाठी अवेलेबल असणार आहे, म्हणजे विजन स्टडीचं अँड्रॉइड ॲप हे लवकरच आता लाँच होतो आहे, ज्याचा वापर तुम्ही कंबाईनचे लेक्चर्स बघण्यासाठी करू शकाल, ठीक आहे. त्याचबरोबर ज्यांचं ऑलरेडी राज्यसेवेच्या बॅचला ॲडमिशन आहे तर अशांनासुद्धा हे ॲप असणार आहे, त्यामुळे राज्यसेवा बॅचमधल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यांच्या बॅचमधले लेक्चर्स हे त्यांना आता
डाउनलोड करून ऑफलाईनसाठी बघता येतील. ठीक आहे, कंबाईन एक्झामची बॅच ज्यावेळेस सुरू होती आहे, 1 डिसेंबरपासून लेक्चर ज्यावेळेस सुरू होत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही हे सगळे लेक्चर्स ॲपमध्ये ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा बघू शकाल. ऑनलाईनसुद्धा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन मोबाईलवरती वेबसाईट ओपन करून डायरेक्टली त्यामध्ये बघू शकाल. हे लेक्चर्स कॉम्प्युटरवरती डाउनलोड होतील का? तर हे लेक्चर्स कॉम्प्युटरवरती डाउनलोड होणार नाही आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या तुमच्या ज्या क्वेरीज होत्या त्यासुद्धा मी इथं ॲड केल्यात. थोडासा मी तुमचा जास्त वेळ घेतला आहे, पण सगळी माहिती पहिल्यांदा दिली तर तुम्हाला भविष्यामध्ये काही शंका येऊ नयेत, काही मनामध्ये प्रश्न असू नयेत. तर यासाठी अगदी इन डिटेलमध्ये आपण हे सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या अगदी बारकाईने बघितल्यात. अजून जरी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटला आम्ही, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की प्रॉपरली फॉर्म करू, लिस्ट आउट करू आणि त्यानुसार त्याचे आन्सर्स टेलिग्रामवरती देऊ. ठीक आहे, पण सगळे क्वेश्चन्स हे या व्यतिरिक्त असावेत. जर कुणी काही सिम्पल सिम्पल क्वेश्चन विचारत असेल जे आपण ऑलरेडी या सेशनमधून बघितलेत, तर त्या महामानवाला थोडीशी मदत करा, कारण त्यांनी हे व्हिडिओ बघण्याच्या पूर्वीच कमेंट करायला सुरुवात केलेली असते. एवढे पेशन्स नसतात काही जणांमध्ये की शेवटपर्यंत बघतील आणि नंतर स्वतःचे प्रश्न विचारतील. काही जणांनी आत्तासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये चेक करा, बऱ्याचशा जणांनी विचारलं असेल की सर एक्झाम होणार आहे का, तर त्या महामानवाला नक्की तुम्ही हॅशटॅग महामानव होणार आहे परीक्षा अशीच कमेंटला रिप्लाय द्या. ठीक आहे, तर जास्त काही सिरियसली अशी भांडणं होतील असे काही कमेंट करू नका, थोडंसं लाईटली पण काही गोष्टी घ्या. हसी मजाक होत असतो, एवढा मोठा हसी मजाक आपल्या राज्यामध्ये सुद्धा सुरू आहे, तर या तर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, थोडंसं तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, तर आय होप आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. प्लॅन फॉलो करा, कारण तुमच्याकडं अजूनसुद्धा या प्लॅनला युटिलाइज करण्यासाठी 15 दिवसाचा बफर आहे. 1 डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःच्या अभ्यासाची सुरुवात करू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना घाई आहे आणि नंतर स्लो डाऊन व्हायचं आहे किंवा नंतर गिवअप करायचं आहे, तर अशांनी लगेच घाई केली असेल आणि उद्यापासूनच अभ्यासाला सुरुवात करतील, तर असं प्लीज काही करू नका. अगदी स्वतःला प्रॉपर वेळ द्या, तुम्ही या अभ्यासाला सुटेबल आहात का हे सुद्धा चेक करा. ठीक आहे, तर माझ्याकडचे सगळे टॉपिक बोलायसाठी जे होते ते इथं संपलेले आहेत. आपण डायरेक्टली दैनिक मराठीच्या पुढच्या येणाऱ्याच भागामध्ये भेटू. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.